नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग तिसरा विषय पीडीएस परीक्षा पाठ क्रमांक 7 संख्यांचा चढता व उतरता क्रम घटक लहानात लहान संख्या. तर पहा, लहानात लहान संख्या हा घटक आपण मागील भागामध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे, त्याच्यावरची उदाहरणं सुद्धा अभ्यासलेली आहे. तर आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण आज आपण काय करूया, अभ्यासूया. बघा, 6.5.7 आणि 0 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. बघा, कोणते अंक 6.5.7 आणि 0 हे 4 अंक काय दिलेले आहेत आणि यांच्यापासून आपल्याला कोणती संख्या बनवायची आहे, लहानात लहान संख्या काय करायची आहे, तयार करायची आहे. पहा, आता याचं उत्तर कशा प्रकारे काढायचं आपण ते पाहूया. दिलेले अंक, अंक किती दिले ते आपण लिहायचे. 6 दिलाय, 6 दिलाय, नंतर 5, 5 लिहिलं, नंतर 7 आणि त्यानंतर 0 हे अंक लिहून घेतले. पहा, त्याच्यानंतर विचारलं काय आपल्याला, लहानात लहान संख्या तयार करायची. मग किती अंकी तयार करायची आहे, अगदी बरोबर 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो तेव्हा अंक कसे घेतो, अगदी बरोबर उतरत्या क्रमाने घेतो. उतरत्या क्रमानेच म्हणजे सर्वात लहान अंक अगोदर घेतो. बघा, सर्वात लहान अंक कोणता आहे, 0. पण 0 अगोदर घ्यायला जमेल का, नाही. 0 जर अगोदर घेतला तर मग त्या संख्येला अर्थ होतो का, नाही. ती 4 अंकी संख्या होईल का, नाही. त्यामुळे 0 हा कधीही दुसऱ्या वेळेस घ्यायचा. पहा, मग 0 नंतर थोडासा मोठा अंक कोणता आहे, 5. हे बघा, 5 इथे लिहिला. त्याच्यानंतर मग 0 हा अंक लिहायचा झाले. त्यानंतर दुसरा म्हणजे थोडा मोठा अंक कोणता आहे, 6. त्याच्यानंतर 7 हा अंक इथं लिहिला. म्हणजेच 4 अंकी लहानात लहान संख्या 5067 ही तयार झाली. आता या पर्यायामध्ये आहे का बघूया. पर्याय क्रमांक 1, 576. कारण इथं 0 आहे म्हणजे 0 आपण काउंट करतो का, मोजतो का, नाही. म्हणजे ही 3 अंकी संख्या झाली, म्हणजे हा पर्याय झाला का, नाही. त्याच्यानंतर प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक 2, 567 आपण नाही. पर्याय क्रमांक 3, 5067 ही संख्या आपली लहानात लहान संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे आणि यावर काही उदाहरणे मी तुम्हाला तुमच्या गृहपाठीसाठी देणार आहे, ती तुम्ही सोडवायची आहे.